नमस्कार, झेप या मालिकेत मी शर्वरी पाटणकर तुमचं सहर्ष स्वागत करते. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मराठी माणसाचा जीवनपट आम्ही नेहमी तुम्हाला उलगडून दाखवत असतो आणि खरंच हा अनुभव अतिशय समाधान देणारा असतो. माणसं वेगळी, त्यांची क्षेत्र वेगळी, त्यांचे संघर्ष वेगळे, पण सरते शेवटी त्यांनी खेचून आणलेलं यश हे खरोखरच विलक्षण असतं. नोकरीत प्राविण्य मिळवणं, गलेलठ्ठ पगार घेणं यासारखं सुरळीत आणि सुरक्षित आयुष्य या मंडळींनी झुगारून दिलेलं असतं. कारण ही मंडळी जी स्वप्न बघतात ना, ती असतात खूप मोठी. त्यासाठी ते पत्करतात मोठी जोखीम, करतात मोठं धाडस आणि म्हणूनच त्यांना मिळणारं यश असतं चाकोरी बाहेरचं मोठं. तर आज आपल्या समोर सादर करतोय सेवा क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. स्वतःच्या ऐन तारुण्यात जागरूक दृष्टिकोन ठेवून ज्यांनी व्यवसायाची संधी अचूक हेरली, स्वतःच्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी ज्यांनी आपल्यातली जन्मजात उद्योग कल्पकता वापरली, ज्यांनी थेट राष्ट्रपती भवनापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, असं राष्ट्रीय स्तरावरचं गौरवनीय आणि उमदे व्यक्तिमत्व श्रीयुत हणमंतरावजी गायकवाड. नमस्ते हणमंतरावजी. झेप परिवारातर्फे मी तुमचं हार्दिक स्वागत करते. श्रीयुत हणमंतरावजी हे पहिल्या पिढीचे उद्योजक, परंतु उद्योग व्यवसायाचं हे बाळकडू त्यांच्याकडे वारसा हक्कानं आलेलं नाहीये. मग ही उद्योजकता त्यांच्यात कशी काय भिनली? आतापर्यंत त्यांची जडणघडण कशी काय झाली हे ऐकायला आवडेल ना. माझा जन्म कोरेगावचा, बालपण वयाच्या 5व्या वर्षापर्यंत रहिमतपुरात गेलं, नंतर पहिलीला सातारला नवीन मराठी शाळेमध्ये घातलं गेलं. तेव्हा शहाराम मंदिरात राहायचो. टिपिकल घरमालक भाडेकरूवाद. आमच्या घरात कधीच लाईट नव्हती. चौथी ते बालवाडी ते 5वी शहाराम मंदिरात राहत असताना कंदीलच असायचा. 10x12 खोली असेल किंवा 12x12 खोली असेल त्यात राहिलो. रहिमतपूरला सुट्टीच्या काळामध्ये सीताफळाची झाडं होती आमची. सीताफळं काढायची, ती रेल्वे स्टेशनवर जाऊन विकायची. चाराण्याला एक, चाराण्याला एक ओरडायचं. उन्हाळ्यात आंबे काढायचे, आंबे विकायचे. असे सगळे उद्योग रहिमतपूरला करायचो. मग आजोबांच्या मागं शेण गोळा करायचं, सड वेचायचे, जळण गोळा करून आणायचं. अशी सगळी कामं रहिमतपुरात करायचो. चौथीची स्कॉलरशिप मिळाल्यानंतर वडिलांना वाटलं की हणमंत हुशार आहे आणि त्याला पुण्याला नेलं पाहिजे शाळेला. म्हणून वडिलांनी, आमचा मामा किर्लोस्करमध्ये कामगार होता, वडिलांनी पुण्याला फुगेवाडीला शिफ्ट केलो आम्ही आणि शाळेत मला रमणबागेमध्ये घातली. फुगेवाडीला 10x10 खोलीत राहायला लागलो आणि फुगेवाडी ते बालगंधर्व रंग मंदिर 1 रुपया पूर्ण तिकीट असायचं, 50 पैसे हाफ तिकीट असायचं. आईला त्यावेळेला 1 रुपया, कधी कधी 1 रुपयाची सुद्धा मारामार व्हायची. आई शिवणकाम करायची, लोकांचे ब्लाऊज परकर शिवून देणं, असं सगळं करत शिक्षण चालू झालं. त्याच वेळा ठरवलं की आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं. नंतर आईला आमच्या पुणे कॉर्पोरेशनमध्ये शाळेची नोकरी मिळाली. वडील वर्षातनं 6 महिने आजारी असायचे. काहीतरी त्यांना डायबिटीसचा खूप जास्त त्रास असायचा, त्याच्यामुळे बाकीचे विकार 3-4 महिने आजारीच असायचे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा झगडायला पहिल्यापासूनच लागलं आणि परिस्थितीने शिकवलं. शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे, सहकारी विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे व्हायचे, त्यांची चॉकलेटं वाटली जायची. मला कधीच आठवत नाही की मी कधी चॉकलेटं वाटली किंवा हे वाढदिवस साजरा झाला. शाळेतल्या सहली जायच्या. एकदाच ती धोम दहा भाटघर बनेश्वर अशी एक छोटी सहल मला आईने पाठवलं होतं. परत मला कधीच आठवत नाही की मी कुठल्या सहलीला जाऊ शकलो. कारण परिस्थितीच नव्हती की आईला मागायचीच लाज वाटायची की पैसे दे, पण सहली करायची ऐपतच नव्हती. अशा पद्धतीनंच खडतर खडतर म्हणता येत नाही, पुढभर जेवायला मिळत होतं, पण ह्या बाकीचे सगळी सोंग काही जमत नव्हतं. शाळेमध्ये असताना सातारला पेंडसेबाई, दामलेबाई यांचे चांगले संस्कार झाले. पुण्यामध्ये आल्यानंतर गांगुडेबाई, आंबेकरबाई यांनी चांगलं शिकवलं आणि वडिलांचे संस्कार चांगले असायचे. सावरकरांच्या गोष्टी सांगायचे, स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी सांगायचे. काहीतरी वेगळं करायचं, आयुष्यात काय करायचं माहीत नाही, पण वडिलांना वाटायचं की माझा मुलगा आय एस व्हावा. आणि त्या काळामध्ये बरेचसे वडील आजारी असायचे. काही मनावर कोरले गेलेले प्रसंग जे म्हणता येतील त्याच्यामध्ये एक हा प्रसंग महत्त्वाचा जाणवला की वडील आजारी होते आणि त्याचं बिल भरायला पैसे नव्हते. शेवटी आईने कानातले मोडलं
मंगळसूत्र घाण ठेवलं, 1015 रुपयासाठी सुद्धा अडचणी आल्या. आणि त्यावेळेला लक्षात आलं की आयुष्यात पैशाचं महत्त्व काय. रुपये नसल्यामुळे शाळेत जायला अडचण असायची, कुणाला मागायची हिंमत नसायची, चोरी तर करायची नाही, चुकीचं काम करायचं नाही, हे पहिल्यापासून सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं ह्या प्रसंगातनं काही ठरवलं की वेगळं करायचं आयुष्यात, आणि त्यातनं घडत गेलं. हनुमंतराव पहिल्यांदा पहिलीला माझ्या वर्गात आला आणि विद्यार्थ्यांची नावं विचारताना असतानाच हा मुलं लाजतात आणि घाबरतात, पण हनुमंतराव ताट उभारायला आणि त्यांनी पहिलंच वाक्यात सांगितलं तुझं नाव काय बाळा विचारलं मी, तर म्हटलं हनुमंतराव रामदास गायकवाड. आणि तेव्हापासून आम्ही त्याला हनुमंतरावच म्हणत होतो. त्याला कुठेही पाठवा, वक्तृत्व स्पर्धेला पाठवा, गोष्ट कथाकथन स्पर्धेला पाठवा, हा पुढं असणार. माझ्या या छोट्या हनुमंतरावाविषयी मला म्हणावंचं वाटतं, जेलुनी संसाराचा ताप, घेतला सहकार्याचे व्रत, घेतली उंच भरारी उंच भरारी, आणि मारली आकाशी झेप आकाशी झेप. हनुमंत सरका सातारमधून विद्यार्थी पुण्यामध्ये जातो आणि एवढं दैदिप्यमान यश मिळवतो. एका शिक्षिकेचा तो मुलगा आहे. एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा एवढी मोठी तो झेप घेऊ शकतो. आज त्याचा एक आदर्श सर्व मुलांच्या पुढे माझ्या शाळेतील राहील. हनुमंतरावजी गायकवाड हे माझे सहपाठी सहकारी एका वर्गात शिकणारे, पण उच्च शिक्षणासाठी त्यांनी सातारा येथे जाऊन आमचे सहकारी जुने त्यांच्याबद्दल त्यांनी दुरावत नसून आमच्या झोपडीमध्ये येणे, बसणे, राहणे, खेळणे, त्यांचे कुठलेही सण असेल त्यामध्ये आम्हाला बोलवून त्यांच्या आनंदात आम्हाला सामील करून घेणे ही त्यांची अपेक्षा होती. आणि गरिबांच्या विषयी असणारी तळमळ पूर्वी जी होती सध्या चालू आहे आणि इथून पुढे ती तशीच राहावी हीच हनुमंतरावच्या विषयी माझी एक अपेक्षा आहे, ती पूर्ण करतील ही मला खात्री आहे. हनुमंत 8वी 9वीला असताना आम्ही त्याला मराठी शिकवायला होते आणि अतिशय अभ्यासू आणि ध्यास असायचा अभ्यासाचा, त्याला तळमळ असायची अभ्यासाची, आणि त्यामुळं अतिशय गुणी म्हणून तो चांगला माझ्या लक्षात राहिला मुलगा. आपला हा एक विद्यार्थी अतिशय स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला आहे हे पाहणं म्हणजे आमच्या दृष्टीनं शिक्षकांच्या दृष्टीनंही मोठी पावती आहे यशाची असं मला वाटतं. त्यानं मला जे सांगितलं ना की मी माझ्या गावामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना अनेक तरुणांना रोजगार दिला, तर ही गोष्ट मला इतकी भावली अशी की त्यांनी एक सामाजिक बांधिलकी सांभाळलेली आहे आणि आपल्या गावाला तो विसरला नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. अभ्यास असो, खेळ असो, कला असो किंवा अन्य कुठलाही प्रांत असो, आपला पाल्य त्यात चुणूक दाखवतोय म्हटल्यानंतर त्याच्या पालकांची जबाबदारी वाढते. कारण एखाद्या विशिष्ट जातीचं कलम हे भरघोस फळ देणारं असलं तरी त्याला खतपाणी घालावं लागतं, त्याची निगराणी करावी लागते. SSC ला हनुमंतरावजींना डिस्टिंक्शन मिळाल्यानंतर त्यांच्या आईवरही अशीच मोठी जबाबदारी आली त्यांच्या पुढच्या शिक्षणाला योग्य दिशा देण्याची, कारण परिस्थिती पाहता या सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या. फुगेवाडीत राहायला असताना 10x10 खोलीत राहायचो, 4 माणसांना झोपायला पण नीट जागा नसायची, त्यामुळे पलंगाच्या खाटी 2 ठोकळे ठेवून 4 ठोकळे ठेवून आई आणि मी खाली आणि भाऊ आणि वडील वरती असं झोपायचो. आणि पाहुणा कुणी आला तर त्याला घेऊन मग झोपायला तालमीत जायचं. 4 लोकांना जेवायला 1 वेळेला बसायला जागा व्यवस्थित असायची. अशा परिस्थितीत मग CME मध्ये जाऊन अभ्यास केला. शिर्के मामा आमच्या घरासमोर राहायचे, त्यांच्या घरात अभ्यास करायचो, कधी रस्त्याच्या खाली बसून करायचो. 10वीला 8 पडले आणि ते मार्क मिळाल्यानंतर मग आईच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की हनुमंतला चांगले मार्क मिळालेत तर त्याला तुम्ही आता डिप्लोमाला घाला, म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला अर्ज केला. आणि सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्स जातात म्हणून आपणही इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. सायकलवरनं कॉलेजला जायला चालू केलं आणि झाल्यानंतर कॉलेज चालू झाल्यानंतर फर्स्ट इयरला 74% मार्क पडले, नंतर 72% मिळाले, परत 74 मिळाले. थर्ड इयरला असताना वडिलांचं निधन झालं. ते झाल्यानंतर मी फिलिप्सला नोकरीला लागलो, 1300 रुपये पगार मिळाला. आणि ते जॉब चेक करा ते चेक करा असं म्हणायचे आणि ते मला थोडंसं खटकायचं, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आपलं आयुष्य म्हणजे एक अखंड प्रवासच असतो, कधी चढ उतार, कधी ऊन पाऊस, कधी सरोवराची शीतल छाया, तर कधी रखरखीत वाळवंटातला प्रवास. पण जीवन म्हटलं की या सगळ्या गोष्टी अटळ आहेत. फरक एवढाच आहे की या गोष्टींपैकी कुठल्या गोष्टी किती तीव्रतेने एखाद्या माणसाच्या वाट्याला येतात.
डिप्लोमा पास झाल्यानंतर हनुमंतरावजींनी खऱ्या अर्थाने व्यावहारिक जगात पाऊल ठेवलं. समोर पर्याय अनेक होते. डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करायचं, किंवा एखादी नोकरी धरायची, किंवा मग एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा, किंवा शिक्षण घेता घेता नोकरी किंवा व्यवसाय करायचा. मी आईला म्हटलं की मला आता इंजिनिअरिंगला तू ॲडमिशन औरंगाबाद इंजिनिअरिंगला मिळत होतं, आणि घरामध्ये आजी आजोबा होते, वडील एकटेच होते आमचे, आजी आजोबा होते. तर आईने सांगितलं की तू बाहेर गेलास तर मी घरातली धुणी भांडी करू, स्वयंपाक करू, का शाळा करू, तर तू पुण्यातच राहा. आईने 15,000 रुपये कर्ज काढलं 1991 साली पुणे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं, आणि VIT मध्ये मी ॲडमिशन घेतलं. तिथं का, तर तिथे डोनेशन मागत नव्हते, बाकी सगळ्या कॉलेजला डोनेशन होता. म्हणून मग सायकलवरनं 21 किलोमीटर जायला यायला चालू केलं आणि प्रवास चालू झाला. मग डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. योगेश अत्रे डिप्लोमाचा माझ्याबरोबर होता, आम्ही दोघांनी मिळून क्लासेस चालू केले. पहिल्या बॅचला 3200 रुपये मिळाले, दुसऱ्या बॅचला 5000 रुपये मिळाले, आणि त्यावेळेला कायम स्वतःचं सेल्फ मोटिवेटिंग असायचं. कायम एक गाणं म्हणत राहायचो, दुबळ्या पोटी जन्मला असं तू नकोस दुबळा ठरू, परंतु कीर्ती आण तू पायी खिचून, यशवंत हो जयवंत हो. नंतर अशीच सगळी मोही फसता, मुकशील वीरा, मुक्तीच्या मार्गा, भाग्य चालते कर्मपदानी, अशी सगळी गाणी स्वतःच म्हणत जायचो आणि स्वतःला सेल्फ मोटिवेटिंग ठेवायचो. गाईड करायला कुणी नव्हतं, पण विवेकानंदांची पुस्तक वाचायचो आणि त्यावेळेला ठरवलं आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं. म्हणून कॉलेजमध्ये असतानाच मग भारत विकास प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला. त्याचं रजिस्ट्रेशन तो अर्ज तयार केला 91 साली, सबमिट केला 92 साली, आणि रजिस्ट्रेशन मिळालं 93 साली, कारण 50 रुपये भरायला लागतात, ते पण नव्हते त्या काळामध्ये. असं करत करत मग डिप्लोमाचे क्लासेस 2 वर्ष घेतले, मग जॅम सॉसच्या बाटल्या विकायला चालू केल्या, मग पेंटिंगची कामं करायला चालू केलं. 92 साली घराचं काम झाल्यानंतर पेंटिंगचं काम केलं घराचं. त्यावेळेला युवराज घाडगेने आमचं ते काम केलं, तो आमचा माझा गुरु झाला. बघितलं मी की 2 माणसं 10x10, 10x12 ची खुली असेल तर 1 दिवसात घासतात आणि ऑइल पेंट, त्याला प्रायमर लावतात, मग लांबी भरतात, मग 2-3 हात लांबीचे झाले की परत लांबी घासायची, प्रायमर लावायचा, पुन्हा रंगाचा 1 कोट 2 कोट 3 कोट, रोलर फिनिश, मॅट फिनिश, हे सगळं शिकून घेतलं. आणि लक्षात आलं की साधारण 1 ब्रास 5 ब्रासची खोली 2 लोक 3 ते 4 दिवसात कम्प्लीट करतात. मग हा धंदा म्हणून करायचं ठरवलं. युवराज आणि 4 लोक आले गावचे, त्यांना म्हटलं तुम्ही मी काम घेत जाईन, तुम्ही काम करत जा. ज्याचं काम मिळालं त्याच्याकडनंच ॲडव्हान्स मिळायला लागला, म्हणजे रंग आणायचं भांडवल टेन्शन संपलं. काम झाल्यानंतर पैसे मिळायचेच, रेट मिळायचा 5 रुपये 7 रुपये पर स्क्वेअर फूट रेट असायचा. लष्टर लावला तर 12 रुपये स्क्वेअर फूट, ऑइल बॉन्ड लावला तर 5 रुपये स्क्वेअर फूट, ऑइल पेंट केला तर 7 रुपये स्क्वेअर फूट रेटला दिले. काम मिळालं, काम झाल्यानंतर 40% प्रॉफिट मिळायचा. त्यातलं मग ह्यांना 100 रुपये हजेरी असायची, मी 150 रुपये हजेरी द्यायचो, म्हणजे लोकही खुश आणि प्रॉफिटही मिळायचा. आणि जायला फक्त एकदाच जागायचं. महिन्यातनं 2 फ्लॅट रंगवले तरी एका फ्लॅट मग 5-7 हजार रुपये मिळायचे. 2 फ्लॅटचं 10,000, 10,000, 12,000 असं इथपर्यंत मिळायचं. असं हे कॉलेजमध्ये असणंच चालू केलं. हनुमंत हा आमचा शासकीय तंत्रनिकेतन येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विद्याशाखेचा सन 1988 ते 1991 या 3 वर्षांमधील विद्यार्थी. एकंदरीतच हनुमंत हा शिकत असताना कधी नुसतं शिकून ज्ञान मिळवण्याच्या पाठीमागे नव्हता तो. त्याचबरोबर घरची परिस्थिती थोडीशी बेताचीच असल्यामुळं स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल हे त्यावेळेसपासूनच त्याचे सतत प्रयत्न असायचे. आणि शिकत असतानाच त्यांनी 1-2 व्यवसाय त्याच्यामध्ये अतिशय कमी भांडवल लागतं किंवा भांडवल लागतच नाही असे 2 व्यवसाय त्यांनी निवडलेले होते. आणि ह्या 2 व्यवसायातूनच त्याला थोडंसं उभं राहण्यासाठी जे बळ मिळालं त्या बळावर त्यांनी आकाशात झेप घेतलेली आहे. आणि माझं या निमित्ताने हेच म्हणणं आहे की त्याला आकाशात आणखी मोठी भरारी घ्यायची आहे. तथापि त्यांनी त्याचे जमिनीवरले पाय आपले कधी घट्ट चिपटून ठेवावेत. उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला बसा टाकायचा नाही, अशा प्रकाराने त्यांनी जर त्याची कार्यपद्धती ठेवली तर आणखी तो मोठमोठी यशाची शिखरे निश्चितच पादंक्रांत करील. 1985 मी आणि तो मॉडर्न हायस्कूलमध्ये 8वीपासून एकत्र होतो. 8वी, 9वी आणि 10वी 3 वर्ष आम्ही दोघांनी एकत्र काढलं. त्याच्यानंतर मैत्रीच्या स्वरूपात आज रोजीपर्यंत आमची मैत्री टिकून आहे. त्याच्यानंतर त्यांनी आणि मी मिळून किसानच्या कंपनीचे जॅम आणि सॉस आम्ही आज जंगली महाज रोडला असे प्रत्येक हॉटेलमध्ये फिरत आम्ही विकले. त्याच्यानंतर घरोघरी जाऊन आम्ही असे जॅम आणि हे विकले. त्याच्यानंतर त्याने एक प्रवास त्याने असा पुढं केला की आज रोजी त्याचं हे उत्तुंग मोठं शिखर पाहताना स्वाभिमानाने सुद्धा आज माझीही छाती भरून येते आणि चांगल्या मनाने तो असा वाटतो. आपण जे काय मिळवलं आयुष्यामध्ये, पैसा जरी नाही मिळत आला तरी एक चांगला मित्र मिळवला
याचं समाधान मला माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत राहील. इंजिनिअरिंगला शेवटच्या वर्षाला असताना बालेवाडी स्टेडियमला एक काम मिळालं. त्याच्यामध्ये नुकतंच आमचं घराचं बांधकाम आम्ही केलं होतं आणि घराच्या बांधकामामुळं मला थोडं कॅल्क्युलेशनची सवय आहे. एक बौंडी किती बांधकाम करतो, किती काम होतं, किती वाळू लागते, किती वीट लागते, किती खडी लागते, अशी सगळी कॅल्क्युलेशन झाल्यामुळं मी तिथं बालेवाडी स्टेडियमला मला कोणी सांगितलं की तिथं नॅशनल गेम्स होत्या 93 साली, त्या गेम्समध्ये तुम्ही काम घ्या, म्हणजे काम मिळू शकतं असं सांगितल्यानं मी तिथं गेलो आणि त्यांना सांगितलं की मी डिप्लोमा करतो आहे, झाला आहे माझा, आणि डिग्री करतो आहे आणि स्वतः कमवून शिकतो. त्यांनी मला तिथं 1.5 लाख रुपयाचं पाथवे बनवायचं काम दिलं आणि ते कामाने मला आयुष्यात फार मोठा कॉन्फिडन्स दिला. त्या कामामध्ये मला साधारण 50,000 रुपये प्रॉफिट मिळेल असं वाटलं. म्हणून पहिल्या दिवसापासूनच ती जी गाडवंवाली होती त्यांना सगळ्यांना मी सांगितलं की 150 रुपयाला त्याला जोडी मिळायची, 100 रुपयाला माणूस, 50 रुपये बाई. तर मी त्यांना 250 रुपये त्यांना पगार द्यायला चालू केलं. कारण काम मला 10-12 दिवसात संपवायचं होतं. नाश्त्याला संध्याकाळी वडापाव आणून द्यायचो, गावठी दारे म्हणून द्यायचो. तर लोकांना वाटलं की हा साहेब वेगळा आहे. बाकी सगळे लोक म्हणतात की कमी पैशात काम करतो का, हा साहेब म्हणतो 100 रुपये जोडीला जास्त घ्या. तर लोकांचं प्रेम बसलं माझ्यावरती आणि हे काम पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळं पूर्ण केलं. नंतर बालेवाडीला भूकंप झाला, लातूरला भूकंप झाला आणि स्पर्धा पुढे गेल्या. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ते पाथवे करताना लेवलचं काम कधी लेवल चेक केली नव्हती. पाथवे बनवले होते, चांगलेही झाले होते, पण लेवल चेक केली गेली नव्हती कारण कामं सगळी संपवायची होती लवकरात लवकर. तर त्याच्यामुळं काम पुढे गेल्यानंतर पाऊस झाला आणि पावसामुळं पाणी साचायला लागलं आणि त्यांनी मला सांगितलं, माझं पहिलं पेमेंट 1 लाख रुपयाचं रिलीज केलं आणि पुढचं पेमेंट मात्र अडकवून टाकलं. ते म्हणले हे लेवल करेक्शन झाल्याशिवाय तुम्हाला पुन्हा पेमेंट मिळणार नाही. आणि त्यावेळेला त्या सगळ्या माझ्या सहकारी जे होते, त्यावेळेला गाडववाले होते, बाकी सगळे होते, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आपण 100% काम करू. मी रडत बसायचो, सकाळी 7 जायचो स्टेडियमवरती, रात्री 1 घरी यायचो. मदत करायला कुणी नाही. आईला माझा मामा आणि सगळे लोक नावं ठेवायला लागले की कशाला सांगितलं नसते, उद्योग कुणी करायला सांगितले होते, कुणी सांगितलं होतं हे काम घ्यायला, आता घर विकायची पाळी आली, असं झालं तसं झालं. आणि त्या लोकांनी सहकार्य केलं, त्यांनी सांगितलं की साहेब काळजी करू नका. ते मग कुणाचतरी वाळू, कुणाचतरी खडी, कुणाचतरी सिमेंट रात्री आणून ढिगारा लावून ठेवायचे, खालची सिमेंटचं पोटं टाकून ठेवायचे, वरती वाळू आणि खडी, आणि 4 डेपो मारून ठेवले. सकाळी 7 गेलं की आमचं काम चालू, पाणी आणलं, कालवा केला की लेवल करायला चालू. असं करत करत ते काम झालं. म्हणजे ह्या लोकांनी स्वतःहूनच सांगितलं मला की साहेब तुम्ही काळजी करू नका. असं साहेब आम्ही बघितलं नाही की तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी करता आणि कामाची काळजी तुम्ही करू नका, काम आम्ही 100% चांगलं करू. असं करून ते सगळं काम रिपेअर, म्हणजे मूळ काम आम्ही 10-12 दिवसात केलं. रिपेअर करायला मला 2.5 महिने गेले. जे चुका झाल्या होत्या ते रिपेअर झालं आणि रिपेअर होऊन मग पैसे मिळाले पुढचे. आणि पैसे मिळाले त्यातही 60-70,000 रुपये प्रॉफिट झाला. त्या कामगारांनी परत बोनस दिला. मागच्या 5-7 वर्षापूर्वीपर्यंत त्यांच्या गाडवं, त्यांचे ते शंकर महाराज झोपडपट्टी आहे तिथं राहायचे ते लोक, त्यांचंही आडनाव गायकवाडच, त्यांच्याकडे काही लग्नविग्न असं मला बोलवायचे, मी जायचो. असे आत्तापर्यंत रिलेशन इतक्यातच ते रिलेशन राहिले नाहीत, पण त्यांचा सपोर्ट खूप झाला आणि अशा पद्धतीने काम झालं. माझी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा तोंडावर आली होती, त्या परीक्षेला मला बसता आलं नाही. ह्या कामाच्या प्रेशरखाली हे काम कमी 1 रुपया खिशात नाही आणि घरात वाळूचे पेमेंटवाले, सिमेंटचे पेमेंटवाले सगळे घरादारात येऊन बसायला लागले आणि त्याचा खूप त्रास झाला. पूर्ण काम पुन्हा दुसऱ्यांदा करायला लागलं आणि तरी दुसऱ्यांदा केल्यानंतर देखील त्या कामामध्ये 40-50 रुपये प्रॉफिट झाला आणि सगळी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा एकदम दुसऱ्या सेमिस्टरला दिली आणि मग टाटा मोटर्समध्ये ग्रॅज्युएट ट्रेन इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं आणि टेलकोत नोकरी करायला चालू केली. गायकवाड साहेबांचे माझे रिलेशन जसे गेल्या 3 पिढ्याचे आहेत. माझे आजोबा, त्यांचे आजोबा, माझे वडील, त्यांचे आजोबा, हे रिलेशन कंटिन्यू चालू होतं. आणि गायकवाड साहेब नेहमी ज्यावेळेला पुण्यामधून गावी यायचे त्यावेळेला मी पाचवी सहावीत होतो, ते तिसरी चौथीत असेल तेव्हापासून आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आल्यानंतर आम्ही भेटायचो. त्यावेळेला मग आमचं चर्चा व्हायच्या, त्यांना इकडे तिकडे फिरायला घेऊन जायचो. कधी कधी त्यांना एक आमच्या रेमतपूर गावी एक सिनेमा थिएटर होतं, त्या सिनेमा हॉल थिएटरला मी त्यांना थोडं दादागिरी टाईप त्यांना फुकट घेऊन जायचो, ते त्यांना आवडायचं. आणि प्रत्येक वेळेला ते आले की चला पिक्चरला जायचं आणि तेही फुकट जायचं. दादागिरी फक्त पिक्चरला फुकट जाणे एवढीच मर्यादित होती. अशा प्रकारे चालू मिसून गायकवाड दोघाची दृष्टी चांगली अजूनपर्यंत टिकली. म्हणजे दोघं बी एकमेकाचं ऐकत नसल्यामुळं चांगली मैत्री टिकली, धंदा पण टिकला आणि दोघं बी जिद्दीचं येईल. शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय तिथं मी नोकरीला लागलो. इंटरव्ह्यूतून फर्स्ट नंबरने इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी M.Com एक्स्टर्नल ॲडमिशन घेतलेलं होतं. त्यावेळेला एक्झाम माझ्या पुण्यामध्ये असेल त्यावेळेला मी त्यांच्याकडे घरी यायचो
आणि 2 महिने त्यावेळेला मी त्यांची सायकल, त्यांची जी जुनी सायकल होती ती सायकल घेऊन मी परीक्षेला जायचो. असं आमचं भेटणं हे चालू होतं. एक दिवस त्यांनी वर्कशॉप चालू केलं होतं, ते टाटा मोटर्सला सर्व्हिसला होते. आणि एकदा बोलता बोलता आमचं असं चालू झालं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. टेल्को मधली नोकरी ही हनुमंतरावजींच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरली, कारण या नोकरीमुळे त्यांच्या व्यावहारिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडून आले. तसं पाहिलं तर आयुष्याचा एक खूप सोपा आणि साधा नियम आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या उद्दिष्टाचा सातत्याने पाठलाग करत असता तेव्हा त्यासाठी तुमची तयारी परिपूर्ण असायला लागते, कारण तुमचं ध्येय साध्य करण्याची संधी कुठल्या क्षणी तुमच्यासमोर येईल काहीच सांगता येत नाही. किंबहुना आपल्यासमोर आलेली संधी ही सुवर्णसंधी आहे की नाही हे ओळखण्याची कुवत आपल्यात असावी लागते, आणि ही कुवत आत्मसात करणं हाच यशाचा खरा फॉर्म्युला. कॉलेजमध्ये असतानाच भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली, आणि स्थापनेच्यासाठी जो लोगो बनवला होता त्या लोगोमध्ये भारताच्या नकाशामध्ये एक पंटी काढली, देशाच्या भौतिक सूर्य काढला. विवेकानंदांचं खूप वाचन करायचं त्या काळामध्ये, आणि कन्सेप्ट अशी ठेवली की एका गावापुरतं, एका घरापुरतं काहीतरी वेगळं काम करायचं, आणि भारताचा प्रकाश मात्र जगभर गेला पाहिजे. त्या उद्दिष्टानं भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. 50 रुपये भरायला रजिस्ट्रेशन लागत होते ट्रस्ट आणि सोसायटीच्या, ते देखील नव्हते. तेव्हा वर्षभर थांबायला लागले आणि वर्षभरानंतर रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये इंजिनियर झालो, फर्स्ट क्लास मिळाला. टाटा मोटर्समध्ये ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. गेल्या आठवड्यात आपण श्रीयुत हनुमंतराव गायकवाड या उत्तुंग व्यक्तिमत्वाची यशोगाथा पाहिली. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे. रहिमतपूरची नगरपालिका महाराष्ट्रातल्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या नगरपालिकांपैकी एक म्हणून गणली जात असली तरी आजचं रहिमतपूर बघा. इथल्या वस्त्या, इथली बाजारपेठ, इथलं रेल्वे स्टेशन बघा, आणि कल्पना करा 30 वर्षांपूर्वीचं रहिमतपूर कसं असेल. हनुमंतरावांचं 5वीपर्यंतचं शिक्षण जरी साताऱ्यात झालेलं असलं तरी सुट्टीत मात्र ते गावी येऊन राहायचे. त्या काळात रहिमतपूर स्टेशनवर टोपली भरून फळं विकण्याकरता धावणारा, धडपडणारा हा मुलगा आज राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान निवास, लोकसभा, राज्यसभा यासारख्या सर्वोच्च स्थानांवर स्वबळावर स्वतःच्या कंपनीकरता मेंटेनन्सची कामं मिळवतो. जेमतेम 8 लोकांना सोबत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून आज देशभरात स्वतःच्या कंपनीमार्फत 30,000 कामगारांना रोजगार प्राप्त करून देतो. खरंच किती मोठी झेप आहे. आजच्या भागात या उद्योग प्रवासाचा पुढचा टप्पा पाहूया. त्याला उमेश जो आहे आमच्या सध्याचे उमेश माने साहेब व्हाईस चेअरमन, हे एका बँकेमध्ये मॅनेजर होते. त्यांना मी उमेशला जाऊन विचारलं की उमेशराव असं असं आपल्याला काम मिळतं, काय काम मिळतं, तर म्हटलं हाऊसकीपिंगचं काम मिळू शकतं आपली जी गावची पोरं त्यांच्यासाठी. तर उमेशनी एका क्षणाचाही न विचार करता मी सकाळी असंच गुरुवारी भेटलो होतो उमेशला, टेल्कोला सुट्टी होती, आणि संध्याकाळी उमेश घरी आला माझ्याकडे. म्हटलं साहेब काय झालं, म्हटलं काय झालं उमेशराव, म्हटलं राजीनामा दिला. उमेशनी 97 जानेवारीमध्ये राजीनामा दिला आणि 22 मे 97 भारत विकास प्रतिष्ठानच्या नावावरती आम्ही हे हाऊसकीपिंगचं काम घेतलं 8 लोकांचं. लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून हे काम करायचं त्याला 90 मे 97 स्टार्ट झालं. त्याच्या आदल्या दिवशी आमची जी मिटिंग झाली त्याला आमचं ठरलं की तुम्ही वाढवायचं आणि मी सांभाळायचं. म्हणजे आजही गेले 13 वर्ष झालं, काही वाढलं, किती मोठ्या प्रमाणात वाढलं हे कधीच वाटलं नाही आहे. जे हातात आलं, जे वाढवलेलं, जे सांभाळायची जबाबदारी, ती एक अतिशय वेगळ्या पद्धतीनं सांभाळत आम्ही गेलो आणि त्या पद्धतीनं हे कंपनीचा बेस वाढत गेला. पहिल्या महिन्याचं आमचं बिल 12,009 रुपये झालं, दुसऱ्या महिन्यामध्ये आमचं 56,000 रुपये झालं, आणि पहिल्या संपूर्ण. आणि त्यावेळेला धोरण असं ठरलं की मी कामं आणायची, मी फायनान्शियल मॅनेजमेंट बघायची आणि उमेशनी कामं बघायची, कामं वाढवायची, कामाचा दर्जा सांभाळायचा. आणि उमेशच्या परिश्रमामुळं पहिल्या वर्षी 8 लाखापर्यंत टर्नओव्हर झाला,
त्याचं नेतृत्व गुण, लिडरशिप आणि दिशा द्यायची ताकद यातनं बीव्हीजी वाढायला लागली. मी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करत होतो आणि एक वर्षभरात 8 लाख टर्नओव्हर झाला. पुढच्या वर्षी 50 लाखावर टर्नओव्हर गेला. 98-99 साली 51 लाखाचा टर्नओव्हर झाला. त्याच्या पुढच्या वर्षी 70-81 लाखापर्यंत टर्नओव्हर गेला. 1999 साली नोव्हेंबरमध्ये लग्न झालं. गायकवाड साहेबांनी असा निर्णय घेतला की आता आपला जॉब सोडून पूर्णपणे व्यवसायात उतरणार आहे. सगळ्यांची चलबिचल चालू झाली. त्यांनी मलाही विचारलं की नोकरी सोडणार आहे, तुझं काय मत आहे. तर माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावरती. त्यांच्या कर्तृत्वाची धार त्यांना पुढे घेऊन जाईलच असा विश्वास होता मला. आणि मग त्यांनी जे काही केलं ते अतिशय पॉझिटिव्ह विचाराने, कर्तृत्वाने आणि साऱ्या म्हणजे मराठी माणसांसाठी जी धडपड आहे ती त्यांची, ती मला खूप असं अभिमानास्पद वाटते. आपला उद्योग किंवा व्यवसाय यशाच्या उच्च शिखरावर न्यायचा असेल तर तो स्थापन करणाऱ्याला त्यासाठी पूर्ण वेळ देणं गरजेचं असतं. कारण ते त्याचं स्वप्न असतं, त्याचं उद्दिष्ट असतं. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या व्यवसायासंबंधीच्या सर्व रूपरेषा तो स्थापन करणाऱ्याच्या दृष्टीत अगदी स्पष्टपणे सामावलेल्या असतात. पहिले हाऊसकीपिंगनी सुरुवात झाली, नंतर मेकॅनाइज हाऊसकीपिंग चालू केलं, नंतर लँडस्केपिंग गार्डनिंगची गार्डनची कामं मिळायला लागली, वेगवेगळ्या प्रकारची कामं चालू केली. पहिला पुण्याबाहेर व्यवसाय मी ठरवलं की सगळे लोक इथंच काम करतात, आपण पुण्याबाहेर जायचं. आणि तशी एक संधी चालून आली. इक्विपमेंट विकणाऱ्या कंपनीने बेंगलोरला एका कंपनीला आमचं नाव सुचवलं. त्यावेळेला मेकॅनाइज क्लिनिंग हा नवीनच ट्रेंड भारतामध्ये चालू झाला होता की यंत्रांच्या सहाय्यानं साफसफाई. आणि बेंगलोरला जी पॉवर नावाच्या कंपनीला स्वतःला इक्विपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती आणि काम द्यायचं होतं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं. तर त्यांनी त्या कंपनीला विचारलं होतं की कुणी पार्टी आहे का की जी ही सगळी इक्विपमेंट स्वतः विकत घेईल आणि काम करेल. आणि मला ती संधी मिळाली. म्हटलं लगेच मी एका क्षणाचा विचार न करता तिथेही हो म्हटलं. आणि आम्ही त्यावेळेला सुमो घेतली होती. सुमोमध्ये आमची 10 मुलं भरली आम्ही आणि रात्री चालू केलं आणि बेंगलोरला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं जाऊन काम चालू केलं. अशी बेंगलोरमध्ये 7-8-10 कंपन्यांची कामं मिळाली. त्यानंतर मग आम्ही चेन्नईला ब्रँच चालू केली. चेन्नईलाही 2-4 कामं मिळाली. अशी साऊथमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजींचा आदर्श मी मानत होतो आणि आदर्श ठेवून मग मी दक्षिणेवर स्वारी आणि दक्षिण प्राधाक्रांत असं ते माझ्या डोक्यात एक गणित असायचं. आणि सगळे आपले हे सातारचे माझे सहकारी उमेश आहेत, बाकी सगळे आहेत, हे सगळे आपल्याबरोबर असणारे लोक रात्रंदिवस झटून काम करणार आहेत. त्यांच्या सहकार्यानं हे साऊथचं काम चांगलं झालं. आपल्या या उद्योग किंवा व्यवसायाची भरभराट करण्यासाठी या व्यवसायासंबंधीचं अर्थकारण, बाजारपेठ, व्यवस्थापन या सगळ्याची समीकरणं मांडणं आणि त्यांची पुढे जाऊन अंमलबजावणी करणं हे अतिशय जोखमीचं काम असतं. व्यवस्थापनाच्या भाषेत यालाच रिस्क फॅक्टर असं म्हणतात. अशीच एक संधी चालून आली 2003 साली. पार्लमेंट हाऊसमध्ये नवीन लायब्ररी बिल्डिंगचं काम बांधून झालं होतं आणि ती खूप मोठी 6 लाख स्क्वेअर फुटची लायब्ररी बिल्डिंग बांधण्यात आली होती. आणि पार्लमेंटची शोभा जाऊ नये म्हणून ती बिल्डिंग जमिनीच्या खाली 2 मजले, म्हणजे बेसमेंट 1 बेसमेंट 2 आणि ग्राउंड प्लस 1 अशी 4 मजली बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगसाठीच त्यांनाही ही बिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन करायची होती. असंच आम्हाला त्या इक्विपमेंटच्या कंपनीने आमचं नाव सुचवलं की भारत विकास सर्व्हिसेस. त्यावेळेला आम्ही नाव बदललं होतं, पार्टनरशिप फर्म चालू केली होती उमेश राव आमची सगळ्यांची. आणि भारत विकास सर्व्हिसेसच्या नावाने तिथं के श्रीनिवासन म्हणून चीफ इंजिनियर होते, अतिशय ग्रेट माणूस. त्यांना सांगण्यात आलं की भारत विकास सर्व्हिसेस नावाची पुण्याची कंपनी साऊथमध्ये खूप चांगलं काम करते, तर त्यांना आपण बोलवूया का. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररीचं काम श्रीनिवासन साहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की मला हे काम आउटसोर्स करायचं आहे आणि तुम्ही कराल का. त्यांनी सांगितलं करायला आमची तयारी आहेच आहे. ते म्हटले 6 महिन्याचं आम्ही टेंडर काढू पण इक्विपमेंटचा हप्ता मात्र 5 वर्षावरती देऊ, तयारी आहे का. आम्ही मी लगेच विचार केला की एवढी मोठी संधी आहे ही सोडायला नको आणि तयारी आहे म्हणून सांगितलं. टेंडर काढलं गेलं, टेंडर मिळालं. टेंडर मिळाल्यानंतर ते काम अतिशय उत्तम तऱ्हेनं काम केलं. 6 महिन्याचं काम 13 महिन्याचं झालं. श्रीयुत हनुमंतरावजींच्या यशोगाथेतला हा पुढचा टप्पा शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे नेमकं काय याचा जाहीर निर्वाळा देणार आहे. पार्लमेंट लायब्ररीच्या मेंटेनन्सचं काम ही त्यांच्या यशाची पहिली पायरी होती आणि त्यानंतर
पार्लमेंट लायब्ररीचं काम आल्यानंतर ते चांगलं केल्यानंतर मग आम्हाला पार्लमेंट हाऊसचं काम देण्यात आलं. ते काम ही खूप अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. पहिल्या एक महिन्याभरासाठी आम्हाला लोकसभा चेंबर राज्यसभा चेंबर दिला नव्हता, कारण सिक्युरिट त्याच्या आधी 2 वर्ष पार्लमेंटवरती हल्ला झाला होता आणि प्रायव्हेट कुठल्या कंपनीला पार्लमेंटच्या स्वच्छतेचं ती लोकसभा चेंबरचं राज्यसभा चेंबरचं काम देण्याविषयी सिक्युरिटी एजन्सीने थोडे ऑब्जेक्शन घेतले होते. तर ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आम्हाला फक्त बाहेरचं काम देण्यात आलं आणि बाहेरचं काम देण्यात आल्यानंतर आम्ही एक महिन्याभरात ते काम खूप चांगलं केलं आणि नंतर लोकांना प्रश्न पडला की आतलं काम खराब आहे थोडंसं आणि बाहेरचं अतिशय स्वच्छ आहे, तर असं का? तर बाहेरची कंपनी आउटसोर्स केलेली पुण्याची BVG नावाची कंपनी बाहेरचं काम करते आणि आतलं काम परमनंट लोक करतात असं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे असं काही चालणार नाही, सगळंच काम त्याच कंपनीनं द्या आणि संपूर्ण लोकसभा चेंबर राज्यसभा चेंबर सेंट्रल हॉल सगळं संपूर्ण पार्लमेंटचं काम BVG ला मिळालं. यश छोटं असो अथवा मोठं, ते ज्याला प्राप्त होतं त्या माणसाच्या कर्तृत्वाला या यशामुळे झळाळी मिळते आणि त्यातून हे यश जर चाकोरी बाहेरचं असेल तर मग त्या माणसाच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होतं. आदरणीय पंतप्रधानांच्या घरात साहेब ज्यावेळेला सकाळी मॉर्निंग वॉक घेतात तर तो रेडस्टोनचा ट्रॅक असतो तो खराब झाला होता, तो त्याने आम्हाला सांगितलं की हा साफ करून द्या. आम्ही एक पूर्ण काळ झालेला तो ट्रॅक एक दिवसाभरात सगळं स्वच्छ करून लाल पूर्ण लाल दिसायला लागला. अशा पद्धतीनं हाय प्रेशर ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग आम्हाला 2 महिन्याची ट्रायल देण्यात आली, ती अतिशय चांगली होती. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने प्राईम मिनिस्टर साहेबांच्या सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण ट्रायल प्रायव्हेट पार्टीला कशी देऊ शकतो, पण त्यावेळेला सांगण्यात आलं की ही कंपनी जी आहे ही लोकसभेचं आणि पार्लमेंट लायब्ररीचंही काम अतिशय चांगलं करते आणि त्यांच्या क्रेडिबिलिटी आहेत त्यांच्याकडे आणि काम चांगलं करतात, मग त्यांना द्यायला काही हरकत नाही आणि बऱ्याच चर्चेनंतर ते काम मिळालं. त्यानंतर मग आम्हाला आदरणीय राष्ट्रपती साहेबांच्या घरचं काम मिळालं. अब्दुल कलाम साहेब ज्यावेळेला राष्ट्रपती होते त्यावेळेला आमची ती ट्रायल झाली, तीच प्रोसेस फॉलो केली गेली. त्यानंतर मग मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सने काम दिलं, मग सफदरजंग हॉस्पिटल, मग AIIMS अशी दिल्लीमध्ये दिल्ली हायकोर्ट अशी बरीच कामं वाढली. तशीच प्रगती प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये झाली. कोणतीही ज्यावेळेला नवीन साईट चालू होत्यात प्रत्येक ॲव्हरेज महिन्यातून 2 ते 3 साईट चालू होतात. भारताच्या 12 राज्यांमध्ये आम्ही आता कार्यरत असल्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये कुठेही काम चालू झालं की आमच्या लगेच मॅनपॉवर, लोकांच्या पुढे शंका असतात की लोक अरेंजमेंट कुठनं होतात, परंतु जे ज्या एरियामध्ये आम्हाला जिथं पोटेन्शियल आहे जिथं वाटतं बिझनेस वाढणार आहे अशा ठिकाणी आम्ही अगोदरच मॅनपॉवरची अरेंजमेंट करून ठेवतो आणि त्यासाठी लागणारी मॅनपॉवर आपल्या महाराष्ट्र बेस किंवा आपल्या पॉझिटिव्ह टूटची किंवा आपली एक खंदी जी लोकं जी आहेत की जे BVG साठी जे एक वेगळ्या पद्धतीनं BVG अटॅचमेंट असे ज्या लोकांचे आहेत ती मॅनपॉवरची आमची पहिली रेडी असते आणि कुठेही भारतामध्ये आजही जवळजवळ 14-15 हजार लोकांच्यामध्ये युनियन हा प्रकार नाही आहे किंवा कधीच पुढेही ह्याच्यापुढे होणार नाही. आपण व्यवस्थापनाचं शिक्षण कुठल्या संस्थेतनं घेतलं किंवा त्यासाठी तुम्ही कुठली पुस्तकं वाचलीत यावर श्रीयुत हनुमंतरावजी अगदी बेधडकपणे असं उत्तर देतात की मी कुठल्याही संस्थेतनं व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलेलं नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही पुस्तकंही वाचलेली नाही. पतंजली योगपीठ, स्वामी रामदेवजींचं पतंजली योगपीठाचं काम आम्ही गेले 5 वर्ष करतोय आणि त्यांच्याशी अतिशय जिवळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यांनी सांगितलं की कर्म ही धर्म आहे, कर्म ही पूजा आहे, आराम हराम है और कार्यांतर ही विश्राम है. यह संस्कृति जिसने अपना ली वो आदमी बड़ा बन जाए. त्यांचं म्हणणं आहे की कुठलंही वेद वाचायची गरज नाही, कुठलंही शास्त्र करायची गरज नाही, आपल्या कामालाच आपली पूजा समजा. आणि मी पहिल्यापासून कुठल्याही मॅनेजमेंटच्या पुस्तकाचा अभ्यास न करता फक्त कामालाच देव मानत आलो आहे आणि कामाचीच पूजा करत आलो आहे. त्याच्यामुळं कुठलंही तसं व्यवस्थापनाचं शिक्षण न घेता आज शून्यातनं चालू केलेला प्रवास मी 8 लाखापासून चालू आज वाढतो आहे आणि ह्याच्यापुढेही वाढत राहणार आहे. उद्योजक होण्यासाठी माणसाला एक तर महत्त्वाकांक्षा पाहिजे, रात्रंदिवस एक स्वप्न मोठं बघायची शक्ती पाहिजे. स्वप्न बघताना त्या पोपटाचा डोळा दिसला पाहिजे, म्हणजे उगीच झाडं पाला आणि चंद्र वगैरे दिसून उपयोग नाही, जे आपलं ध्येय इच्छिचं आहे ती दिसलं पाहिजे. आणि ते करत असताना त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, म्हणजे मरायची तयारी ठेवायला लागते. माझी थोरली मुलगी आता 10 वर्षे झाली, तिला मी आत्ता बघितलं की ती पाळण्यात असल्यासारखीच वाटते मला, कारण मी तिला पाळण्यात बघितली होती आणि डायरेक्ट आता 5 फुटाची झाली ती बघतो. ती कधी मोठी झाली हे कधी कळलंच नाही मला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याग करायला लागतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी एका वेळेला मिळत नाहीत, तुम्हाला धडपडायला लागतं, मरायला लागतं, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होतात. आय लव्ह माय डॅड, ही इज अचीव्ह एव्हरीथिंग बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क.
मी त्यांच्यासारखा बनायचा प्रयत्न करीन अँड आय विल टेक हिज इन्स्पिरेशन. श्रीयुत हणमंतराव गायकवाड यांना त्यांच्या उद्योजकतेसाठी काही विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. मराठी उद्योजक समितीतर्फे मराठी उद्योजक अवॉर्ड, भारत सरकारच्या वतीने मेंबर ऑफ डेव्हलपमेंट काउन्सिल या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रीयुत प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते त्यांना सारस्वत बँकेतर्फे सन 2007 शिखर महाराष्ट्र अवॉर्ड देण्यात आलं. सन 2010 रोटरी क्लब मुंबई नॉर्थच्या वतीनं सौ राजश्री बिर्ला यांच्या हस्ते व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आलं. तसंच पुन्हा 2010 रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्टतर्फे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग ऑन्टरप्रनर हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिवाय मेड इट हा पुरस्कार SS ग्रुप पुणे यांच्या वतीनं डॉक्टर जयंत अभ्यंकर यांच्या हस्ते श्री हणमंतरावांना देण्यात आला. हणमंतने वडिलांच्या मृत्यूनंतर खूप कष्ट केले, शिक्षण घेतलं कष्टातून, आणि तसाच तो खूप मनाचा हळवा आहे, खूप काळजी घेतो सगळ्यांची आणि माझी तर फार काळजी घेतो. गावाकडच्या लोकांची तो काळजी घेतो, म्हणजे कुणी आता आमचे शेजारी पाजारी मुले येतात त्याला भेटतात. तो लहानपणी तिथं होता गावाला, म्हणजे 3 होईपर्यंत तो दररोज शेतात असायचा. माझे आजे सासरे त्याला शेतात घेऊन बसायचे, मी शेतात काम करायचे, ते सांभाळायचे. त्यामुळं त्यावेळेचे जे मित्र आहेत त्याचे खेळण्यातले, त्यांची अजून काळजी घेतो. त्यांची काही परिस्थिती फारशी सुधारली आहे, पण त्यांची काळजी घेतो. त्याच्या शाळेतले मित्र, त्यांची काळजी घेतो, त्यांचं गट टुगेदर करतो, त्यांच्या सुखदुःख जाणून घेतो. मला खूप समाधान वाटतं आहे, त्याचं एवढं मोठं नाव झालं आहे, सगळीकडे सत्कार होतात, त्यावेळेला असं वाटतं आपल्या कष्टाचं सार्थक झालं. आणि तो एवढ्या वरती म्हणजे जाऊन पण विसरलेला नाही, कुठल्याही मित्रांना किंवा विसरत नाही. लंडनमध्ये ऑफिस काढलं तरी तिथून फोन करतो, अरे लंडनमध्ये ऑफिस काढलं बरं का, आपण रशियात काढलं, म्हणजे जिथं जिथं आहे तिथून फोन करतो. म्हणजे घारीसारखं आहे, घारीची नजर कशी पिल्लावर असते तसं तो हवेतून जाताना सुद्धा त्याचं मन जमी आमच्यातच असतं, की आपला ग्रुप आहे, ग्रुपला काम करतात लोक, जे मित्र आहेत आपले त्यांना सुद्धा तो कधी विसरत नाही. त्याला जे यश मिळालेलं आहे साफसफाईच्या कामातून, गाडगे महाराजांपासून प्रेरणा घेतली, त्यांना बाकीची मंदिरंसुद्धा साफसफाई कुठल्याही अपेक्षा न ठेवता कुणी त्याला हे प्रमोट केलं नाही की तुम्ही हे करा किंवा तुम्ही केलं तर तुमचं नाव होईल, असं कुठलंही स्वार्थ न ठेवता तो करतोय, ह्याचा आनंद आहे. कुठल्या गोष्टी तो क्रेडिट घेत नाही, प्रत्येक गोष्टीत फायदा व्हायलाच पाहिजे असंही त्यानं कधी केलेलं नाही, फक्त तो माणसं जपत आला आहे. दादांनी आता जो उद्योगाला एवढा मोठा डोलारा उभारला आहे, त्या डोलारा उभारण्यामध्ये त्यांनी आम्हाला बऱ्याच काही प्रेरणा दिलेल्या आहेत त्याबद्दल, आणि त्यांच्याकडनं आम्हाला बरंच काही शिकायलाही मिळालेलं आहे. उद्योगधंद्याचं हेच वैशिष्ट्य असतं, एकदा का तो नावारूपाला आला की मग त्याच्या भविष्यातल्या वाटचालीची धोरणं आखावीच लागतात. कारण त्याची दुसरी बाजू अशी असते की त्यावर अनेक कामगारांचे संसार आणि भविष्य अवलंबून असतं. म्हणजे हाऊसकीपिंग, मी कायम प्रश्न मला विचारतो की आपण बी इलेक्ट्रॉनिक्स झालो आणि हाऊसकीपिंगमध्ये कसं आलो, तर आमच्या घराला एक परंपरा आहे, आमचे आजी आजोबा पणजोबा संत गाडगे महाराजांचे शिष्य होते, घरामध्ये कधीही त्यांच्या काळामध्ये चहासुद्धा पिला गेला नाही, सुपारीचं खांड देखील खूप लांबचं होतं, आणि ह्यांची ही 7 पुण्याई आहे. म्हणजे मला माझं ॲज अ इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, मी टेलकोत जर काम केलं असतं तर फार फार तर 60-70 80 पगार मिळाला असता. आज मी 50 लाख रुपये, म्हणजे BVG या परिवाराच्या माध्यमातून आम्ही 50 लाख रुपये पगार देतोय. ही शक्ती कुठं सांगते, हे मागच्या पूर्वजन्मीचं पुण्याई म्हणता येईल, कष्ट आहेत ह्या सगळ्यातनं हे सगळं होत गेलं. ज्या पद्धतीने ते ट्रीटमेंट देतात आपल्या सगळ्या कलिग्जना, एखाद्या घरच्यासारखं वागवतात. आजही मला भेटला की मला त्या जुन्या नावाने हाक मारतात, अरे तुरेच बोलतात. इतर सगळे जे असतील तेव्हा परत आम्ही आपल्या ऑफिशियल रिलेशनमध्ये जातो, पण असं कधी वाटलं नाही की बाबा मी कोणासाठी दुसऱ्यासाठी काम करतोय. कायम असंच वाटतंय की मी स्वतःसाठी काम करतोय, मी माझ्या स्वतःच्या कंपनीसाठी काम करतोय. सुरुवातीला मला पगार 4000 होता, आता मला पगार आहे 14000 रुपये. हे सातारा जिल्ह्यामध्ये बसून भेटणार नाही आहे, पण घरी बसून भेटणार नाही आहे. त्यांनी मला वारंवार सांगितलं आहे गायकवाड सरांनी की बाबा तुमच्या गावची जे मुलं असतील 10वी असेल 12वी असेल त्यांना ने तिकडं, आणि आपली जास्तीत जास्त मुलं जेवढी बाहेर पडतील तेवढे चांगलं आहे, आणि त्यांना रोजगारही मिळेल म्हटलं. आम्हाला घरं नसतानाही घरासाठी आर्थिक सहाय्य साहेबांनी केलेले घरं मिळवून दिलेले आहेत. साहेबांच्याकडे आज भरपूर पैसा आहे, कामाचा व्याप आहे, खूप यश आहे, परंतु यापेक्षा वेगळं साहेबांच्याकडं भरपूर माणुसकी आहे. त्या ध्येयाप्रमाणे प्रत्येक गोष्टीत त्यांनी जिथं जिथं कुठल्याही कामात हात घालील तिथं अतिशय कष्टानं चिकाटीनं
प्रयत्नानं बऱ्याच मोठ्या कामात त्यांची झेप दिसून येते आणि ती त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर दिसून येते. खरं तर कुठल्याही प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन ही काही साधी गोष्ट नाही, कारण त्यासाठी मुळात तशी यंत्रणा उभारावी लागते आणि त्यासाठी प्रशिक्षित माणसं मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण प्रत्येक वेळेला अशी स्किल्ड आणि कुशल माणसं मिळतीलच असं नाही, आणि म्हणूनच त्या संदर्भातलं नियोजनही तितकंच महत्त्वाचं ठरतं. बीबीजीचं नवीन डायव्हर्सिफिकेशन जे आम्ही करायचं चाललंय, त्याच्यामध्ये आमची जी मॅनपॉवरची ग्रोथ जी आता ज्या स्पीडनं होती आहे त्या स्पीडला अनुसरून आत्तापर्यंत आमचं इनहाऊस ट्रेनिंग स्कूल होतं आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही जे आता 30-32 हजार लोकांच्यापर्यंत पोचलो आहे आणि पुढच्या काळामध्ये 3-4 वर्षामध्ये 1 लाखांचा टप्पा आम्ही क्रॉस करू असं वाटतंय. त्यासाठी ज्या झपाट्यानं लोक ट्रेंड लोकं लागणार आहेत त्यासाठी आम्ही आता आमचं इनहाऊस स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सध्या केंद्र सरकारची मदत झाली आहे, त्यांच्या राजीव गांधी स्वयंरोजगार योजनेमध्ये आम्हाला आमचे फॅसिलिटी मॅनेजमेंट, हेल्थ केअर सेक्टर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरसाठी आमचे 3 प्रोजेक्ट मंजूर झाले. त्याच्यामध्ये पुढच्या मागच्या वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू झाला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 24,000 लोकांना आम्ही ट्रेन करणार आहोत. तसंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंबरोबर मध्यंतरी चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून 10वीनंतर मुलांना 1 वर्षाचा कोर्स द्यायचा आणि ज्याच्यामध्ये 100% जॉब ओरिएंटेड कोर्स द्यायचे आणि स्किल द्यायचं त्यांना. म्हणजे आज भारतामध्ये स्किल्ड लोकांची कमतरता प्रचंड आहे, तर त्या स्किल ट्रेनिंग जे द्यायचं असे वेगवेगळे 63 कोर्सेस तयार करतो आहे. त्यानंतर 12वीनंतर आम्ही असं एक वर्षाचा डिप्लोमा, 2 वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा आणि 3 वर्षाची डिग्री जी फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि सर्व्हिसेस सेगमेंटमध्ये असेल अशा दृष्टीकोनातून कोर्सेस तयार करतो. MBA फॅसिलिटी मॅनेज ज्याच्यामध्ये ऑपरेशन्सचे लोक आणि आपले मार्केटिंगचे लोक तयार करता येतील अशा दृष्टिकोनातनं बरंचसं काही वेगळं धाटणीचं आणि वेगळ्या विचाराचं काम चाललं आहे. ज्याच्यामध्ये त्यातनं काही BVG च्या इंटरनल लोकांना पण आम्ही पुढे घेणार आहोत की ज्याच्यामध्ये जी 5वी 7वी नापास झालेली मुलं BVG मध्ये लागली आणि ज्यांच्यामध्ये ग्रॅज्युएशनची आयुष्यात संधी हुकली त्यांनासुद्धा ग्रॅज्युएट होता येईल अशा पद्धतीचं एक मोटिवेशन त्यांना चांगलं मिळेल अशा दृष्टीकोनातनं काही काम चाललं आहे. हेल्थकेअर सेक्टरमध्ये आम्ही डायव्हर्सिफिकेशन केलं आणि महाराष्ट्र राज्याचं ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला आता मिळू घातलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 937 ॲम्ब्युलन्स आम्ही घेणार आहोत आणि जगातली सगळ्यात चांगल्या कंपन्यांची, जर्मन कंपन्यांची आम्ही त्याच्यामध्ये इक्विपमेंट वापरून या ॲम्ब्युलन्समध्ये नॉर्मल आपली ॲम्ब्युलन्सची जी कन्सेप्ट असते की झोपून पेशंटला न्यायचं बाकी काही त्यात नसतं, ह्याच्यामध्ये हृदय बंद पडलं तर चालू करायची यंत्रणा त्या ॲम्ब्युलन्समध्ये असणार आहे, श्वसनक्रिया बंद पडली तर व्हेंटिलेटर्स असणार आहेत. अशा सुसज्ज अशा ॲम्ब्युलन्स ह्या 937 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभ्या राहतील. प्लॅन केलेली इमर्जन्सीची परिस्थितीमध्ये माणसाला त्याचा प्राण वाचवण्याचा पहिला एक तास त्याची काळजी घेणं फार आवश्यक असतं आणि ती सगळी काळजी ह्या इमर्जन्सी मेडिकल केअरमध्ये घेण्यात येईल. आणि मला विश्वास आहे की राज्य सरकारचं की ह्या प्रोजेक्टची जी केंद्र सरकारच्या ह्या स्कीम मागची जी धारणा आहे की 20% लोकांचे प्राण वाचतील, तर आमचा प्रयत्न राहील की 20 नाही पण त्याच्यापेक्षा खूप जास्त लोकांचे प्राण वाचतील आणि जेणेकरून लोकांना चांगल्या सेवा मिळतील. तर हे एक आम्ही वेगळं डायव्हर्सिफिकेशन केलं आहे. नमस्कार, झेप मालिकेच्या या भागात मी शर्वरी पाटणकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गेल्या 2 भागांमध्ये आपण श्रीयुत हणमंतराव गायकवाड या उत्तुंग व्यक्तिमत्वाची यशोगाथा पाहिली. संपूर्ण भारतात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी एका वेगळ्याच क्षेत्रात शून्यापासून सुरुवात केली आणि संघर्ष करून यश स्वतःकडे खेचून आणलं. या अशा व्यक्तिमत्वांवर एका नामवंत लेखिकेने कनेक्ट द डॉट्स या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलंय. या अशा व्यक्तींमध्ये श्रीयुत हणमंतराव गायकवाड यांचा समावेश असणं ही सगळ्या मराठी माणसांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्र, नियतकालिकं, विशेष पुरवण्यांमधून श्रीयुत हणमंतराव गायकवाडांवर लेखमालिका प्रसिद्ध करतात. यावरून हे लक्षात येतं की श्रीयुत हणमंतराव हे प्रसिद्धी माध्यमांसाठी किती खास आहेत. तर BVG इंडिया या आपल्या कंपनीमार्फत आपल्या उद्योगाचं डायव्हर्सिफिकेशन आणि विस्तार श्रीयुत हणमंतराव कशा पद्धतीने करू इच्छितात याचा आढावा आपण गेल्या भागातच घ्यायला सुरुवात केली होती. आजच्या भागात
या उद्योग प्रवासाचा पुढचा टप्पा पाहूया. डीव्हीजीची अजून बरीचशी आम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये डायव्हर्सिफाय करतोय, ज्याच्यामध्ये आम्ही जर्मन कंपनीबरोबर टायअप करून कोकणामध्ये एक पाम ऑइलची रिफायनरी टाकतोय, कारण भारत हा नेट खाद्यतेलाचा इम्पोर्टर देश आहे आणि 9 मिलियन टन म्हणजे 90 लाख टन खाद्यतेल आपण इम्पोर्ट करतो. तर आम्ही सध्या तिथं 600 टन पर डेची रिफायनरी एका जर्मन कंपनीबरोबर टायअप करून टाकतोय. नुकतंच मागच्या महिन्यामध्ये जर्मनी आणि अमेरिकेमध्ये जाऊन आलो. जर्मनीमध्ये असं कळलं की त्यांच्याकडं हेल्थकेअर सेगमेंटमधल्या स्किल्ड मॅनपॉवरची प्रचंड कमतरता आहे आणि जर्मन सरकारने भारत सरकारला विनंती केली की जवळपास 10,000 लोक जे पेशंट केअरचे काम करू शकतात, त्याच्यामध्ये नर्सेस असतील, बाकीचे वॉर्ड बॉयज असतील, स्किल्ड मॅनपॉवर असेल, अशा प्रकारचे लोक त्यांना हवेत. तर त्या दृष्टिकोनातून एक चर्चा करून आलो आहे की ज्याच्यामध्ये पुढच्या 6-8 महिन्यामध्ये किमान 100 लोक जर्मनीमध्ये बीव्हीजीच्या माध्यमातून काम करतात असा एक प्रयत्न आहे. तसंच सिंगापूरमध्ये पण काम चालू करतो आहे, मिडल ईस्टमध्ये काम करायचा प्रयत्न आहे, US मध्ये पण मी बघितलं की स्किल्ड मॅनपॉवरची कमतरता आहे आणि आज इथं जे आपल्याला रोजगाराला आपण पगार देतो किंवा मिळतो मिनिमम वेजेस किंवा बाकी त्याच्या कित्येक पटीत बाहेर पगार मिळतात, तर बीव्हीजीतल्या काही चांगल्या एम्प्लॉईजना चांगल्या स्किल्ड वर्कर्सना त्यांना मी आता सांगायला चालू केलं, तुमचं इंग्लिश सुधारा, तुमचं लँग्वेज सुधारा, आणि त्या दृष्टीने आम्हीच कोर्सेस त्यांचे घेतो आहे आणि त्यांना भारताबाहेरही संधी द्यायचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने प्लॅन करतो आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम चाललेलं आहे. बीव्हीजीचा आजवरचा जर प्रवास पाहिला तर आजही 30,000 त्यांच्याकडे लोक काम करतात आणि या दृष्टीने जे दारिद्र्य रेषेखालचे तरुण तरुणी आहेत त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना नोकरीस योग्य बनवणं, एम्प्लॉयमेंट बनवणं, एम्प्लॉयेबल बनवणं आणि नंतर नोकरी देणं हा एक मोठा प्रकल्प बीव्हीजीने आणि हनुमंतरावनी हाती घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून 10,000 जास्त लोकांचं प्रशिक्षण झालेलं आहे. माझ्या मते कुठल्याही उद्योगाचं मूल्यमापन करत असताना राष्ट्रीय संपत्तीत किती भर घातली, त्यांनी किती नफा कमावला, किती कर भरला, याचबरोबर किती लोकांच्या घराघरामध्ये चूल पेटवण्याचं काम केलं हाही एक निकष माझ्या मते फार महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने बीव्हीजीचं किंवा हनुमंतरावांचं जे कार्य आहे ते राष्ट्रीय दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. श्रीयुत हनुमंतरावजी अन्यही काही उद्योगांशी संबंधित आहेत, उदाहरणार्थ शुगर, पॉवर इत्यादी. त्यातले काही प्रकल्प असे आहेत की जे आधुनिक संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले आहेत, उदाहरणार्थ वेस्टपासून एनर्जी निर्माण करणं, आणि या अशा प्रकल्पांची आपल्या देशाला खूप गरज आहे. मात्र हे असे प्रकल्प उभारणं आणि प्रत्यक्षात निर्मिती करणं हे तसं सोपं आव्हान नाही आहे, परंतु आव्हानांचा सामना करण्याची सवय असलेले श्रीयुत हनुमंतरावजी ही नवी आव्हानं कशी काय पेलणार आहेत हे जाणून घेऊया. आम्हाला 1 वर्षापूर्वी एक साखर कारखाना चालवायचं आव्हानात्मक काम मिळालं होतं. आमच्याच तालुक्यातला एक जरंडेश्वर सहकारी कारखाना आमच्या मुंबईतल्या एका मित्रांनी विकत घेतला आणि त्यांनी मला विचारलं की हा कारखाना चालवाल का, उसापासून साखर तयार होते एवढंच माहिती असताना आम्ही तो कारखाना चालू असा शब्द दिला आणि 3 नोव्हेंबरला कारखान्याचं काम चालू केलं. 2-3 वर्ष बंद असलेला कारखाना आम्ही तो 22 दिवसामध्ये ऑपरेशनल करून 25 नोव्हेंबरला आम्ही गाळप चालू केलं आणि त्यानंतर ऊसतोड कामगार कुठून आणायचे ते सुद्धा खूप चॅलेंजिंग काम होतं, पण आमची बीव्हीजी उमेशराव माने आणि आमची सगळीच टीम या टीमनी प्रचंड काम करून ऊसतोड कामगार मिळणं खरंच खूप जटिल प्रश्न आहे साखर कारखान्याचा पुढचा, पण आम्ही ते कामगार मिळवले आणि 15 दिवसात ते 25 टनावर प्रोडक्शन नेलं. तर ह्यात जो काही अनुभव मिळाला त्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही मागच्या वर्षी पारनेर सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्वावर चालवायला घेतला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आव्हानं खूप आहेत, ऊस मिळवणं, त्याची रिकव्हरी, त्याचे बरेचसे प्रश्न, पण एक वेगळं डायव्हर्सिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये मग मी विचार केला की आपण बाकीच्यांसारखं फक्त साखर नॉर्मल साखर बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळी साखर बनवण्याचा प्रयत्न करू आणि आमचे एक मित्र आहेत कुलकर्णी म्हणून, त्यांच्या सहकार्याने त्यांनी एक पेटंट घेतलेलं, त्याच्या सहकार्याने प्लांटेशन व्हाईट शुगरपेक्षा आपण जी साखर खातो त्याच्यामध्ये सल्फर असतं आणि चुनाही असतो. ओवर अ पिरियड ऑफ इयर्स साखरेच्या प्लांटची कॅपॅसिटी वाढत गेली, 100 टन, 500 टन, 2500 टन, 5000 टन, 10,000 टनाची प्लांट आले, पण साखरेच्या प्रोसेसमध्ये काही सुधारणा झाली नाही.
केमिकल प्रोसेस चुना आणि सल्फर वापरायची तीच आहे. तर त्याच्यामध्ये आता मी प्रयत्न करून बघितला की सल्फर कमी वापरून किंवा लो सल्फर शुगर बनवता येईल का, आणि मला सांगायला आनंद आहे की त्याच्यामध्ये लो सल्फर शुगर आम्ही बनवायला यशस्वी झालो आहोत. आणि त्या साखरेचा दर मार्केटला नॉर्मल साखरेपेक्षा सण 10 रुपये तरी जास्त असतो. आमच्या अशापेक्षा आम्हाला 4-5 रुपये जरी जास्त मिळाले तरी आम्ही इतरांपेक्षा जे बीवीजी वेगळं काम करतं, वेगळा ठसा उमटवतं, तसं साखर कारखाने क्षेत्रामध्ये देखील तसं काहीतरी करून दाखवू. मागच्या वर्षी मी घाना, कॅमेरून ह्या देशातही जाऊन आलो. तिथंही प्रचंड जमिनी अक्षरशः नॉमिनल म्हणजे 500 रुपये एकरी भाड्याने किंवा 1000 रुपये एकरी भाड्याने 50 वर्षा एकराने तिथली सरकार द्यायला तयार आहेत. तर तिथेही प्लॅनिंग असं विचार चाललं आहे की भविष्यकाळामध्ये जेव्हा बीवीजी शुगरचं मॅनपॉवर स्ट्रेंथ वाढेल आणि चांगलं होईल त्यावेळेला भारताबाहेरही साखर कारखाना काढावा. जिथं जागा मिळेल तिथं त्या कॅमेरूनमध्ये वर्षभरात 170 दिवस 160 दिवस पाऊस पडतो, वर्षभर पाऊस असतो, तर प्रोडक्शन कॉस्ट कमी येऊन प्रॉफिटेबिलिटी वाढू शकेल अशा दृष्टिकोनात प्लॅन चालला आहे. तसंच एक वेगळं प्रयत्न करतो आहे की भारताच्या एकूण खाद्यतेलाची जी गरज आहे, आपण शेंगदाणातेल वापरतो, सूर्यतेल वापरतो, तर आपली रिक्वायरमेंट 160 लाख टन आहे. 16 मिलियन टन भारत देशाची रिक्वायरमेंट आहे आणि संपूर्ण भारताचं आपलं प्रोडक्शन 7 लाख टनापेक्षा जास्त नाही आहे. तर एका जर्मन कंपनीबरोबर टायअप करून त्याच्यामधली बेस्ट पाम ऑइल आपल्या लोकांना कसं देता येईल याच्या दृष्टीने विचार केला आणि त्या कंपनीवर आता 50-50% जॉईंट व्हेंचर करून आत्ता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ती फॅक्टरी इरेक्शनचं काम चालू करतो आहे. पुढच्या महिन्याभरात ते चालू होईल. जागा फायनल झालेली आहे. तिथले आमचे भाटकर म्हणून मित्र आहेत, बाकी बाईंग म्हणून मित्र आहेत, ते मदत करतायत आणि ते प्रकार चाललं आहे. बीवीजी क्लीन टेक्नॉलॉजी म्हणून एक आमची कंपनी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या वेस्टपासून एनर्जी तयार करायची किंवा आता प्लॅस्टिकपासून फ्युल बनवायचं, ऑर्गॅनिक वेस्टपासून कोळसा बनवता येतो. आत्ता नुकतंच मी जर्मनीत गेलो त्यावेळेला एका स्वीडिश कंपनीनं खूप चांगली टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जी भारताला वरदान ठरू शकलं असं मला वाटतं. की कुठलंही म्हणजे आपला पाचट असेल, भाताचं जे राहिलेलं जे असतं ते असेल, गव्हाचं असेल, अशा कुठल्याही ऑर्गॅनिक वेस्टपासून उत्तम तऱ्हेचा कोळसा तयार करता येतो आणि इकॉनॉमिकली व्हायबल आहे, चांगलं प्रॉफिटेबल आहे. तसंच त्या कंपनीसाठी आमचे एक मित्र प्रशांत गिरबाने म्हणून जे आहेत, जे UDCD केमिकल इंजिनियर IIM अहमदाबादचे पास आउट आहेत 2000 बॅचचे. लंडनला प्रशांत कामाला होता, जवळपास 8-10 वर्ष लंडनला काम केलं. त्याला विनंती केली, प्रशांत आपण BVG ही सर्वसामान्य लोकांची कंपनी आहे, हे ऑर्डिनरी फॅमिलीतल्या बॅकग्राऊंडशी आपण सगळे एकत्र येऊन आपण एक्स्ट्रॉर्डनरी काहीतरी करायचा प्रयत्न करत आहोत. तर प्रशांतनी माझी ती विनंती मान्य केली आणि लंडनची अतिशय चांगली नोकरी, अतिशय चांगलं लाईफ सोडून तो BVG आला आणि हे नवीन जी आमची काही डायव्हर्सिफिकेशन चालली त्याच्यामध्ये प्रशांतता झोकून देऊन काम करतोय. प्लास्टिक सारख्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची ज्या कचऱ्यात येतात, वेस्ट प्लास्टिक, ही एक फार मोठी गंभीर समस्या सर्वांनाच भेडसावते आहे. प्रदूषण कमी करण्याच्या संदर्भात, पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या संदर्भात आपण पुष्कळ चर्चा करतो, परंतु त्याच्यावर एक ठोस उपाययोजना किंवा एक यशस्वीपणे हे तंत्रज्ञान राबवणं ही खरोखर अतिशय अवघड गोष्ट होती आणि अडचणी खूप आल्या, परंतु हनुमंतरावांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. प्रचंड परिश्रम, प्रचंड पैसा खर्च करून, परंतु अखेरीस त्यांनी हे तंत्रज्ञान आता वापरासाठी उपयुक्त तयार केलेलं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष वापरही सुरू झालेला आहे. हनुमंतराव गायकवाड यांना मी 1992 सालापासून ओळखतो. ते माझ्याबरोबर टाटा मोटर्समध्ये सेवेत होते. यंग असताना त्यांचे मन त्यांची अशी मनोकामना होती की त्यांनी एंटरप्रेन्युअर व्हावं आणि मोठा बिझनेसमॅन व्हावं, म्हणून ती टाटा मोटर्सची नोकरी सोडून त्यांनी बिझनेस या क्षेत्रात पदार्पण केले. जोशपूर्ण, धडाडीचे नेतृत्व आणि रिस्क घेण्याची क्षमता ह्यांना पुढे पुढे नेत गेली. BVG इंडिया हे पुणे येथे हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट्स ह्याच्यापासून त्यांनी सुरुवात केली. 2005 साली मी जेव्हा जमशेदपूरला होतो त्यावेळेस हनुमंतराव गायकवाडांना मी सांगितलं की इथं क्लिनलीनेस, हाऊसकीपिंग
अतिशय खराब आहे आणि मला तुमची गरज आहे. कारण तुम्ही पुण्यामध्ये चांगलं काम केलं तर तुम्ही इथे सुद्धा करू शकता. पण इथे प्रॉब्लेम एक आहे की इथले लोकल लोक लोकल जी पॉलिटिक्स आहे ते लोक तुम्हाला येऊ देणार नाही. पण हनुमंतरावने सांगितलं की मी तो चॅलेंज घेतो आणि मी तिथे तुम्हाला करून दाखवेन. फाउंड्री जे अतिशय गलिच्छ अवस्थेत जमशेदपूरमध्ये होतं त्याचं हाऊसकीपिंगचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं आणि इतकं सुरेख काम केलं की आजच्या दिवशी ती फाउंड्री वर्ल्ड बेस्ट फाउंड्री म्हटली जाते हाऊसकीपिंगच्या दृष्टीने. कारण क्वालिटी एवढी चांगली होती कामाची की त्यांना पुण्यातसुद्धा ते चॅलेंजिंग असाइनमेंट दिलं गेलं आणि तेसुद्धा त्यांनी यशस्वीरीत्या चालू ठेवलेलं आहे. बीव्हीजी फॉर एक्सलन्स, बीव्हीजी फॉर रिलायबिलिटी, बीव्हीजी फॉर क्वालिटी, त्याचबरोबर पेंटिंग, पेस्ट कंट्रोल, हॉर्टिकल्चर आणि असं अजून बरंच काही. पिंपरी चिंचवड या भागाचा संपूर्ण कायापालट झाला आहे. ह्या भागातून जात असताना अत्याधुनिक इमारती जसं आपलं लक्ष वेधून घेतात तसंच आपलं लक्ष वेधलं जातं ते रस्त्याच्या सुशोभीकरणाकडे. रस्त्याच्या दुतर्फा विजेच्या खांबांवरच्या बीव्हीजी इंडियाच्या जाहिराती ह्या तर विशेष लक्षवेधी ठरतात. बीव्हीजीची विशिष्ट अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या या जाहिरात संकल्पनेमागे अर्थातच निश्चित अशी विचारधारा आहे. जे माझं मूळ उद्देश होतं नाव ठरवण्यामागे भारत विकास, त्याच्यामध्ये असं म्हणजे फार मोठं काम नाही, फार जगावेगळं नाही, पण काहीतरी वेगळं काम ज्यातनं लोकांना फायदा करता येईल, लोकांचं चांगलं करता येईल. आणि मी मागं जसं सिम्बॉल म्हटलं होतं की एका घरापुरतं, एका गावापुरतं, एका जिल्ह्यापुरतं काहीतरी वेगळं ज्यातनं आर्थिक उन्नती होईल आणि विकास होईल अशा गोष्टी करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. बीव्हीजी इंडियातर्फे दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच ॲन्युअल मीट आयोजित केली जाते. त्या त्या स्तरावर वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कामगारांचा, अधिकाऱ्यांचा आणि तंत्रज्ञांचा या निमित्ताने सत्कार केला जातो. उद्योग व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात आपण बघतो कामगार विकास, कामगार व्यवस्थापन, कामगार कल्याण, HRD यासारख्या विषयांना किती महत्त्व दिलं जातं. व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातली थिअरी अशा प्रकारे प्रत्यक्षात आणणाऱ्या श्रीयुत हनुमंतरावांचे कामगार व्यवस्थापन आणि कामगार कल्याण या विषयावरचे विचार म्हणूनच विशेष महत्त्वाचे ठरतात. बीव्हीजी आम्ही एक फॅमिली कल्चर म्हणूनच कंपनी चालवतो आणि या कल्चरचा एक भाग म्हणून आमच्या दरवर्षी होणाऱ्या ॲन्युअल मीटमध्ये ह्यावर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये असं केलं की मी आमचे उमेशराव आम्ही जवळपास 365 दिवस काम करतो. दसरा, दिवाळी अशी काही भानगड नसते. सकाळी 8 ते रात्री 10, 12, 1 वेळेचं काही बंधन नसतं. तर आमच्या पाठीमागं आमच्या मिसेस, आमची आई, मुलं हे कधी तक्रार करत नाहीत. त्यामुळे आम्ही ह्यावेळेला ठरवलं की आपल्या बीव्हीच्या ग्रुथमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा सर्व कामगार, सुपरवायझर्स, मॅनेजर्स ज्यांच्यामुळं कंपनी मोठी झाली अशा व्यक्तींचा, पत्नींचा, त्यांच्या आयांचा, त्यांच्या फॅमिलीचा सत्कार करायचा. आणि ती कल्पना आम्ही मांडली आणि ती इतकी उत्स्फूर्तपणे स्वीकारली गेली. बेंगलोरवरनं ज्या लोकांनी आयुष्यात कधी विमान बघितलं नाही अशा लोकांना विमानानं पुण्यात आणलं गेलं. अशा 5-7 फॅमिली बेंगलोरवरनं आल्या, मुंबईवरनं लोक आले, दिल्लीवरनं फॅमिलीज पुण्यामध्ये आल्या आणि त्यांचं भारावलेल्या वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं. त्यांना साडी चोळी देण्यात आली, महाराष्ट्रीयन पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि त्याची रिॲक्शन अशी आली की ज्या आमच्या विपिनची बायको किंवा आमच्या प्रसन्नाची मिसेस तक्रार करायची की तुम्ही काय एवढं झोकून देऊन काम करता, त्यांना जेव्हा दिसलं की कंपनी चेअरमन गायकवाड साहेब, व्हाईस चेअरमन माने साहेब आणि सगळेच लोक असेच काम करतात म्हणूनच ही कंपनी मोठी झाली. तर त्यामुळं आणि त्यांचे ज्या जसे सत्कार झाले किंवा तुमच्यामुळं आम्ही काम करू शकतो, तुम्ही जर घराची काळजी घेतली नसती तर आम्हाला कदाचित बाहेर मिळेल. तुम्ही म्हटला असता की शाळेत सोडायला चला, तुम्ही म्हटला असता इकडं बाजाराला चला, तुम्ही म्हटला असता पिक्चरला चला, तर कदाचित आम्हाला इतकं टाईम डिवोशन देता आलं नसतं. तर हे सगळे यशाचं क्रेडिट हे तुमच्याकडे जातं, तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टच्याकडे जातं असं ज्यावेळेला आम्ही तिथं सांगितलं आणि त्यांचे सत्कार केले ते इतकं लोकांना भावलं आणि आम्ही ते मनापासून केलं, कुठलंही त्यात नाटकीपणा नव्हता किंवा काही नव्हतं. पण त्याचा इफेक्ट इतका चांगला झाला की मला तिथं गेल्यानंतर त्यांनी मग त्यांना सगळ्यांना शिर्डी दर्शन झालं, सगळं झालं.
ते गेल्यानंतर त्या फॅमिलीनी सांगितलं, त्यांच्या मिस्टरांना पर्सनल सांगितलं, बाकी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता वाटेल ते करा. मला कळलं बीवीजी काय, बीवीजी फॅमिली आहे, तुम्ही एका फॅमिलीची एक्सटेंडेड पार्ट आहात आणि अशा सगळ्या वातावरणामुळं. आणि हेच बेसिकली आमचं यशाचं गमक आहे की प्रत्येक माणसाला रिस्पेक्टफुली आम्ही वागवतो, त्याला जे जे काही मिळालं पाहिजे ते सगळं देतो, त्याला मिनिमेज असेल त्याच्या हक्काचं जे असेल देतो, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त द्यायचा प्रयत्न करतो, जे मार्केटला मिळत नाही त्याच्या पलीकडं त्याला प्रेम देतो, आपुलकी देतो. आणि ही जी काही सगळी जी टीम आणि संघभावना तयार होते, ह्यातनं हे काम उभं राहतं आणि वाढतं आहे. आणि हेच बेसिकली मोटिवेशन. म्हणजे मला लोक विचारतात की तुम्ही बीवीजी मोठी कशी झाली, 8 लोकांनी चालू केलं, आज 30-32 हजार लोक झाले, ते कसे झाले? मी म्हणतो हे काही नाही, लोकच करतात, ते टीमसारखं काम करतात, आम्ही फक्त त्याला दिशा द्यायचं काम करतो. आणि लिडरशिप आहे, उमेशराव आमचे आहेत, बाकी सगळेच लोक, त्यातनं सगळं चांगलं होत जातं. श्री हनुमंतरावजींना आत्तापर्यंत मिळालेल्या पुरस्कार आणि मानसन्मानांबद्दल आपण मागील भागात पाहिलेलंच आहे, पण अजूनही अनेक पुरस्कार आणि मानसन्मानांनी त्यांचा गौरव होतोच आहे. उदाहरणार्थ सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टद्वारा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड 2012, शिवाय IBN लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा सन्मान त्यांना यावर्षी देण्यात आला. सादर आहेत या पुरस्कारांची काही क्षणचित्र. क्षेत्र उद्योग हनुमंत गायकवाड. हनुमंत गायकवाड. मला या मालिकेच्या माध्यमातून एकच थोडंसं सांगावंसं वाटतं की विवेकानंदांच्या प्रेरणेतनं मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. काय करायचं माहीत नव्हतं, काय होणार माहीत नव्हतं. भारताचा नकाशा काढला, त्यात एक पंक्ती काढली की एका गावात एका घरापुरतं काहीतरी वेगळं काम करायचं, काहीतरी चांगलं करायचं, आणि ज्याच्या आपल्या कामामुळे जग भारताचा प्रकाश जगभर जाईल ही थॉट प्रोसेस होती. आणि तसाच इम्बॉल तयार केला. आणि आज मला सांगायला आनंद आहे की हा विचार 1991 साली केला होता आणि आज ज्यावेळेला मी 19 वर्षाचा होतो आणि आज 2012 साली स्वप्न मोठी बघितली आणि ती सत्यात आणण्यासाठी जर धडपड केली तर सगळं काही शक्य होतं. त्यासाठी प्रामाणिकपणा पाहिजे आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करायची तयारी पाहिजे. टीम जर तुम्ही चांगली गोळा केली तर बरंच काही होऊ शकतं. आणि हे मी माझ्या ह्या छोट्याशा ह्याच्यात दाखवले. मी कायम सगळ्यांना आमच्या बीवीतल्या लोकांनाही सांगतो की कदाचित आम्ही सगळ्यात मोठी कंपनी नसू, कदाचित आम्ही सगळ्यात प्रॉफिटेबल कंपनी नसू, पण बीवीजी हे नाव सगळ्यात रिस्पेक्टेड नाव असेल आणि ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला हे नाव टच करेल तिथं काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करेल असं एक मोटिव घेऊन आम्ही काम करतो. विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी सांगत होतो झुंजा झुंजत पुढं चला, आणि आज कदाचित दिशा उजळल्या असतील तरी देखील माझा तोच संदेश आहे झुंजा झुंजत पुढं चला. मी तोच वसा घेऊन चालतो आहे की झुंजा झुंजत पुढं चला आणि रात्रंदिवस तशाच पद्धतीनं काम करतो आहे. आणि यात सगळ्यांचं योगदान आहे, टीमचं योगदान आहे, आमच्या कुटुंबाचं आम्हाला प्रचंड सहकार्य मिळतं, सगळ्यांचेच आशीर्वाद मिळतात, अधिकारी आहेत, राजकारणी आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि काहीतरी वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. टाटा मोटर्समध्ये काम केलेलं असल्यामुळे इंटेग्रिटी, ऑनेस्टी आणि रूल्स हे सगळे पाळायचे, टॅक्सेस वेळेवर जमा करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सातत्याने चालू ठेवलेल्या आहेत. आणि रिस्क घेण्याची जी त्यांची जी क्षमता आहे, नवीन नवीन बिझनेस शोधून काढायचे आणि त्याच्यात यशस्वी व्हायचं, ह्याच्यात त्यांचा हातखंडा आहे. BBG इंडिया ह्याच्यात 30,000 कर्मचारी आहे, वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळी भाषा बोलणारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक, आणि ह्या सगळ्या लोकांना एक सूत्रतेत ठेवण्याची क्षमता जी गायकवाड यांच्यात आहे, त्याच्यामुळे आजपर्यंत BBG इंडियामध्ये कुठल्याही प्रकारचा लेबर प्रॉब्लेम झालेला नाही. तर असा हा धडाडीचा बिझनेसमॅन, मला वाटतं यांच्यामध्ये जी बिझनेसची क्षमता आहे ह्यांना पुष्कळ पुढे घेऊन जाणार आणि ह्यांची प्रोग्रेस पुष्कळ चांगली होणार. तर हा होता श्रीयुत हनुमंतराव गायकवाड या अफाट व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा. पुन्हा एकदा सांगते, 4 पैसे मिळावेत
म्हणून अगदी लहान वयात रहिमतपूर स्टेशनवर फळांची टोपली घेऊन धावणारा हा छोटा मुलगा पुढे जाऊन देशातल्या संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान निवास यासारख्या सर्वोच्च वास्तूंच्या मेंटेनन्सची कॉन्ट्रॅक्ट्स मिळवतो. त्यांची ही झेप वर्णन करायला भाषेतले अलंकारिक शब्द आणि विशेषणं खरं तर कमी पडतात, कारण त्यांचा हा जीवनपट आणि त्यांचा संघर्ष हा एक अफलातून वेगळा, न भूतो न भविष्यती असा अनुभव आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आणि बघूया एका नव्या मराठी व्यक्तिमत्वाची उत्तुंग झेप.